पत्रकार रमेश विष्णू पाटील यांना देण्यात आले. वाड्यामध्ये जायंट्स ग्रुप ऑफ वाडा वैतरणाकडून मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. जायंट्स ग्रुप कडून रमेश पाटील यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार प्राप्त. वाड्यातील ज्येष्ठ पत्रकार रमेश विष्णू पाटील यांनी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जायंट्स ग्रुप ऑफ वाडा वैतरणाकडून त्यांना आदर्श पत्रकारितेचा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. जायंट्स ग्रुप ऑफ वाडा वैतरणा यांचे विद्यमाने सन 2017-18 या वर्षाचा वाडा भूषण पुरस्कार आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांना शनिवारी समारंभापूर्वक देण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींनाही गौरवण्यात आले. यामध्ये गेली 29 वर्षे विविध वर्तमानपत्रातून लिखाण करीत असलेले वाडा येथील ज्येष्ठ पत्रकार रमेश पाटील यांनाही उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रमेश पाटील यांना यापूर्वी समर्थन या संस्थेकडून राज्यस्तरीय मानवी हक्क वार्ता पुरस्कार, आपली लढाई या साप्ताहिककडून जिल्हास्तरीय क्रांतिकारी पत्रकारिता पुरस्कार, ज्ञानदा प्रकाशन संस्थेकडून तालुकास्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार व महात्मा गांधी ठाणे ग्रामीण ज्ञानपीठ संस्थेच्या पत्रदीप पुरस्कार असे 4 पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्कार प्रदान समारंभासाठी आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा, जायंट्स वर्ल्ड डेप्युटी चेअरमन नसरुद्दीन शेववाला, स्पेशल कमिटी मेंबर तसेच गगन जैन, मनोहर पालन, जायंट्स ग्रुप ऑफ वाडा वैतरणाचे अध्यक्ष उमेश खिराडे आदी मान्यवर उपस्थित होते. रमेश पाटील यांना पत्रकार पुरस्कार मिळाल्याने पालघर न्यूज नेटवर्ककडूनही हार्दिक अभिनंदन.